मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण रव्याचे लाडू कसे बनवणार ते बघणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. हा रवा, साखर, ओलं खोबरं, तूप, वेलची पावडर, बेदाणे, बदाम पिस्त्याचे काप आणि साधं पाणी. हा जो रवा आहे तो जाडा रवा आहे, म्हणजे फुल रवा नाही. आपण नेहमी जो रवा वापरतो उपमा करायला, शिरा करायला, तोच रवा आहे. फक्त तो जाडा रवा घेतलाय मी, फुल रवा घेतलेला नाही. तो मेजरिंग कपाने एक कप घेतलेला आहे, असा सपाट कप घेतलाय. ही आपली रोजची साधी साखर आहे, जाडी साखर, ती पण मेजरिंग कपाने एक कप घेतलेली आहे. हे ओलं खोबरं आहे, ते मेजरिंग कपाने अर्धा कप घेतलेलं आहे. हे तूप आहे, साजूक तूप, ते मेजरिंग कपाने अर्धा कप घेतलेलं आहे. वेलची पावडर आणि बेदाणे हे आपल्याला जसे पाहिजे तसे घालणार. आता आपण रवा भाजणार आहोत तुपावर, तो कसा भाजायचा ते पाहूया. तुपावर आपण रवा भाजायचा आहे. अर्धा कप तूप घेतलं होतं मेजरिंग कपाने, एक कप रवा घेतलेला आहे. ह्याच्यात रवा घालून भाजायचा आहे. आधी आपण रवा भाजून घेणार थोडा, आणि रवा थोडा अर्धवट भाजून झाल्यानंतर ते खोबरं घालून आपण परत भाजणार आहोत. अगदी मंद नाही भाजायचा आणि खूप मोठा गॅस पण नाही, म्हणजे रवा जळता कामा नये. रवा भाजल्याचा वास पण चांगला यायला लागलाय आणि ह्या रव्याचा आता रंग पण बदललाय. आता आपण त्याच्यात खोबरं घालणार आहोत. हे अर्धा कप खोबरं घेतलेलं आहे. जेव्हा ओलं खोबरं आहे, आपण जेव्हा लाडू बनवणार तेव्हाच ते खवळून घ्यायचं आहे. आता परत खोबरं घालून चांगला भाजायचं आहे, म्हणजे खोबरं कच्चं राहता कामा नये, ते चांगलं भाजलं गेलं पाहिजे. आणि त्या खोबऱ्यात पण रवा जरा फुलतो. जेव्हा आपल्याला लाडू करायचे असतात, साधारणपणे आदल्या दिवशी जर आपण रवा भाजून ठेवला आणि ते त्याच्यानंतर खोबरं घालून भाजलं आणि त्या दिवशी तो झाकूनच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्या पाकात जर घातला तर ते तो रवा चांगला उफळून छान येतो. हा बघा, आपला रवा आत्ताच चांगला उफळलाय तुपामुळे पण आणि खोबऱ्यामुळे पण. आता ते खोबरं चांगलं भाजलं गेलंय की मग आपण गॅस बंद करणार आणि नंतर आपण हा रवा जो आहे तो साखरेचा पाक करून एक तारी पाक करायचा आहे आणि त्या पाकामध्ये आपल्याला हा रवा घालायचा आहे. हा रवा आपला खोबरं घालून पण भाजून झालेला आहे. फार तांबडा तांबडा करायचा नाहीतर आपल्या लाडूचा रंग नाही चांगला येणार, पण वास पण खूप खमंग यायलाच लागतो खोबरं घातल्यानंतर पण. हा भाजून छान झालेला आहे आपला आणि शक्यतोवर आदल्या दिवशी भाजून ठेवून दुसऱ्या दिवशी पाकात घातला तर तो चांगला फुलून येईल. आता आपण हा गॅस बंद करणार आहोत, कारण रवा आपला भाजून झालेला आहे. आता हा झाकून ठेवणार. हा रवा आपला चांगला फुललेला आहे. आता आपण तो साखरेच्या पाकात घालणार. ही एक कप साखर आपण घेतलेली आणि त्याला आता बुडेपर्यंत पाणी घालणार. साखर बुडेपर्यंत पाणी घालायचंय आणि आपल्याला आता पाक करून घ्यायचा आहे साखरेचा. त्याच्यानंतर एक ताल दीड तास तरी आपल्याला ते पाकामध्ये ठेवायला लागेल. एक तरी पाक करणार आपण, जास्ती घट्ट पाक करायचा नाहीतर मग ते रवा लगेच सुकून जाईल आणि तुम्हाला लाडू वळता येणार नाही. आणि शिवाय त्याला रवा आता फुलला आहे पण अजून फुलायला पाहिजे, तो कमी फुलेल म्हणजे रवा कचकचेल कदाचित. तर हा मोठा गॅस ठेवून मी साखरेचा पाक करून घेते. साखर तुम्ही आधी थोडा वेळ भिजत घातली तर जास्ती बरं. आता मी दाखवण्यासाठी म्हणून भिजत नाही घातली.
पाक व्हायला फार वेळ लागणार नाही आपल्याला, घट्ट पाक करायचा नाही, गोळी बंद. साखर विरघळली की लगेचच आपला पाक होईल हे असं बघतात. साखरेचा पाक झाला की नाही बोटावर, ही अजून आपली साखर विरघळते. एक कप आपण साखर घेतली होती आणि एक कप रवा घेतला होता. तुम्हाला थोडी साखर कमी घेतली तरी चालेल, पण रव्याला काय होईल, तो तेवढा भिजणार नाही चांगला. त्यामुळे बरोबरीने साखर घेतली तर जास्ती बरं. ही साखर विरघळत आलेली आहे. थोडा गॅस मी आता बारीक करते. आणि नंतर सुद्धा एकदा पाकात टाकल्यानंतर एक तास दीड तास तर जाईल, पण आपल्याला बघत राहायचंय त्याच्यामध्ये की ते वाळलं नाही ना, नाहीतर एकदम लक्षात जर आलं नाही तर पूर्ण सुख होऊन जाईल. आणि सुख झालं तर मग लाडू वळायला फार त्रास होईल. मग काय करायचं हा प्रश्न पडेल. ह्या पाकातच आपण वेलचीची पावडर घालणार आहोत. ही एक चमचा भरून मी वेलचीची पावडर घातलेली आहे. ही वेलची मी काय सालं काढली नाही, वेलची थोडी गरम केली, भाजली नाही, आणि ती मिक्सरमध्ये चांगली दळून घेतली. याला वेलचीचा वास चांगला लागतो. आता मी गॅस बंद करते. हा पाक झालेला आहे. हा पाक जो आहे हा एक तारी झालेला आहे आणि जास्ती घट्ट होता कामा नाही म्हणून मी आता त्याचा गॅस बंद करून रवा घालते. आणि आपण त्याच्यावर झाकण ठेवून देणार. आणि नंतर मात्र आपण थोड्या थोड्या वेळाने त्याला जरा बघणार, हलवणार, झालंय की नाही बघणार. आणि जसं ते घट्ट होईल तसे आपण लाडू वळणार. आता आपण हे पाकात ठेवून देऊ. एक तास दीड तास तरी लागेल ह्याला. हा आपला रवा आता तयार झालेला आहे पाकामध्ये. छान फुललाय पण आणि चांगलं कोरडं पण झालंय. म्हणजे आपल्याला आता लाडू वळायला एकदम सोपं जाईल. आता हे जे मी लाडू वळणार आहे हे पहा किती छान, एकदमच सॉफ्ट पण आहे. बेदाणे घातले आणि हे काय पिसते आणि बदाम लावायचे कसे ते तुम्ही ठरवा. त्यांनी काही चवीत फरक पडत नाही, फक्त शोभेला दिसायला चांगलं म्हणून आपण लावणार. आणि हे एकदा गार झाले दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसेल की त्याचा रंग पण छान पांढरा येईल. आत्ता तरी त्याला तूप सुटलेलं आहे आणि अजून थोडे ते ओलसरच आहेत, पण आपल्याला वळता येत आहे. असा हातावर गोल फिरवून लाडू वळवायचा आहे. रव्याच्या लाडूची साईज थोडी मोठी असली तरी चांगली दिसते. अशा प्रकारे आता हे सगळे लाडू आपण वळून घेऊया. हे रव्याचे लाडू आपले वळून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर केशर घालायचं असेल तर पाकातच घालावं लागेल, पण त्यांनी जरा रंग वेगळा येईल, पांढरे होणार नाही. असेच अजून पदार्थ आपण बनवणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल आणि लाईक कराल अशी मला खात्री वाटते.